कांगा कॉलनी इथं डांबरीकरणाचं काम चालू आहे. वारंवार रस्ते आम्हाला निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे म्हणून जनतेला फोन येतो आणि आम्हाला यावं लागतं आहे. खरं तर ही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे, परंतु अत्यंत निष्काळजीपणे हे अधिकारी आणि कर्मचारी अजिबात लक्ष देत नाही, मिलीभगत करतात आणि वारंवार जनतेला त्रास होईल अशी वस्तुस्थिती करतात. या ठिकाणी कांगा कॉलनीत जनता जागृत आहे म्हणून जनतेनं स्वतः आत्ता लक्ष घातलं आणि काम थांबवलं. खरंच तर या गोष्टी वारंवार होता कामा नाही. प्रत्येक वेळेस इथल्या नगरसेवकांना इथे येता येणार नाही किंवा आम्हाला येता येणार नाही. स्वतः अधिकाऱ्यांनी ते काम टेंडरप्रमाणे होते का नाही हे बघणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीईओ साहेबांनी सुद्धा ह्यात लक्ष घालणं गरजेचं आहे. ही लोक आराम करतात आणि नंतर काम निकृष्ट झाल्यावर एका वर्षाच्या आत काम खराब होतं. हा जनतेचा पैसा आहे. मी कांगा कॉलनीच्या लोकांना धन्यवाद देईन की त्यांनी जागृतपणे उपर कॉलनीच्या लोकांना धन्यवाद देईन की त्यांनी जागृतपणे इथं रस्ता चुकीचा चाललेला निदर्शन आणून दिला. कॉन्ट्रॅक्टरनं सुद्धा ते मान्य केलं, अधिकाऱ्याला सांगितलं, अधिकाऱ्यानं पण मान्य केलं, पण तो अधिकारी कॉन्ट्रॅक्टरकडूनच बोलतोय हे दुर्दैवाची बाब आहे. आणि कुठल्या पद्धतीनं काय आहे काम मी वारंवार सांगितले, काम चालू होताना त्या बोर्डवर लिहा, तिथे एक बोर्ड माहितीचा द्या की कशा पद्धतीनं, म्हणजे जनतेला कळेल की हे काम या पद्धतीचं ही व्यक्ती करते. वारंवार लोकांना प्रेशर करून दमदाटी करून असं उपयोग होणार नाही. आता जनता जागृत झालेली आहे. कॉन्ट्रॅक्टरला पण विनंती आहे की वादविवाद न करता जे नियमाप्रमाणे हे काम करावं आणि सातारचं रक्षण करावं.